असेन मी. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर होते. सिनेमे बघत मोठी झालेली मी प्रेम वगैरे काय असतं ते फक्त चित्रपटांमध्येच पाहिलं होतं आणि त्यामुळे बऱ्याच हिरोंवर मी त्यावेळी प्रेम करू लागले होते. सलमान खान तर माझा फेवरेट होता आणि साऊथचा सूर्या तर मला इतका आवडायचा की काही सांगायलाच नको. मी सूर्याची जबरदस्त फॅन होते. त्याचं भलमोठं पोस्टर मी माझ्या बेडरूममध्ये लावलं होतं. त्याचा लुक, त्याची ॲक्टिंग, पडद्यावरचा त्याचा ॲटिट्यूड, खरंच तो भाव खाऊन जायचा. मी सूर्यासाठी किती वेडी आहे हे माझ्या सगळ्या मैत्रिणींना माहीत होतं. एके दिवशी कॉलेजमध्ये क्लास संपल्यावर आम्ही सगळ्याजणी कॅन्टीनमध्ये जाऊ लागलो. ग्राउंडच्या जवळ पोहोचल्यावर तिथल्या एका झाडाखाली बुलेट थांबली होती. त्या बुलेटवर एक मुलगा पायखाली सोडून डोळ्यावर गॉगल घालून शर्ट थोडा वर फोल्ड करून बसला होता. त्याचा चेहरा बघितल्यावर तर माझ्या पोटात बटरफ्लाय उडू लागले. काय मुलगा आहे यार. त्याचा चेहरा पाहिल्यावर सगळ्याजणींनी माझ्याकडे बघितले आणि आम्ही खूप हसू लागलो. तो हुबेहूब सूर्यासारखा दिसत होता. त्याला पाहून मी वेडी झाली होते. त्याच्यावरची माझी नजरच हटेना. तुझा सूर्या तर कॉलेजमध्ये चाला की आता पोरीचं काही खरं नाही. कॉलेज तर तू आता कधी बुडवणारच नाही ना. क्लासमध्ये लक्ष लागेल की नाही कोण जाणे. असं म्हणून माझ्या मैत्रिणी मला चिडवू लागल्या. मी मात्र फक्त त्याच्याकडे पाहत होते. बस झालं आता, भूक लागलीये आम्हाला. त्याला उद्या पण पाहू शकतेस तू. असं म्हणत सगळ्यांनी मला कॅन्टीनच्या दिशेने अक्षरशः ओढत नेले. खरंच सूर्यासारखा दिसणारा मुलगा आपल्या कॉलेजमध्ये आलाय यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. सगळ्यांनी डबे उघडून जेवायला सुरुवात केली पण मी मात्र त्याच्याच स्वप्नात हरवले होते. सूर्याला पाहून पोट भरलं वाटत पोरीचं, असं म्हणत त्या हसू लागल्या. जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा ग्राउंडवरून जाऊ लागलो पण तेव्हा तो दिसेनासा झाला. कुठे गायब झाला काय माहीत. दुसऱ्या दिवशी मी मस्त तयार होऊन लवकर कॉलेजला आले. माझ्या मैत्रिणींना सगळं माहीत होतं. त्या फक्त हसून माझी मजा घेत होत्या. लंच ब्रेकमध्ये आम्ही पुन्हा तो दिसतोय का पाहायला ग्राउंडवर गेलो पण तिथे काही तो नव्हता. मी निराश मनाने मागे क्लासकडे जायला वळले आणि तो लायब्ररीमधून बाहेर पडताना मला अगदी समोर दिसला. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी त्याच्याकडे एकटक पाहत होते पण त्याने मला साधा लुक पण दिला नाही. काही झालं तरी त्याने मला नोटीस करावं एवढीच माझी इच्छा होती. मग मी दुसऱ्या दिवशी पुन्हा झक्कास तयार होऊन आले. यावेळी मात्र मी थोडा भाव खाण्यासाठी पेन्सिल हिल्स घातले होते. क्लासमध्ये आल्यावर सगळे माझ्याकडे पाहू लागले. आज खूप छान दिसतीयेस, काय विशेष म्हणून सगळे विचारू लागले. माझ्या मैत्रिणींनाच माहीत होतं माझं मन पुरत माझ्या क्रशमध्ये गुंतलंय ते. मी मैत्रिणींना घेऊन कॉलेजमध्ये त्याला शोधू लागले. अशी हिल्स घालायची सवय नसल्याने मला चालायला त्रास होत होता. तरी थोडा भाव खाण्यासाठी, त्याच्या नजरेत येण्यासाठी मी सगळा त्रास सहन करत होते. तितक्यात माझ्या मैत्रिणीने मला तो समोर उभा असल्याचा डोळ्याने इशारा केला. त्याने एकदा माझ्याकडे पाहावं म्हणून मी त्याच्यासमोरून जाऊ लागले. माझं सगळं लक्ष त्याच्याकडेच होतं. त्यात हिल्स, त्यामुळे माझा पाय समोरच्या खड्ड्यात अडकला आणि मी थेट त्याच्यासमोर जाऊन लोटांगण घातले. काय जोरात आपटले होते मी. माझ्या मैत्रिणींपासून सगळेच माझ्यावर हसत होते. मी केस बाजूला करत वर डोकं करून पाहिलं तर तो सुद्धा मोठ्याने हसत होता. त्यावेळी भाव खाण्याच्या नादात आपला चांगलाच पोपट झालाय हे मला कळून चुकले होते. पण या दुःखातही मला आनंद झाला कारण त्याने मला हाताला धरून वर उचलले आणि लागलं का असं हसतच विचारलं. मी फक्त मान हलवली. त्यावर तो म्हणाला, जमत नाही तर घालायचे कशाला असले हिल्स वगैरे, उगाच आपलं पोरांना इम्प्रेस करायचं. असं म्हणत त्याने मला डोळा मारला. म्हणजे गेले 3-4 दिवस मी त्याच्या मागे फिरतीये हे त्याला समजलं होतं. आता तर मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. पण एवढ्यातूनही त्याने हात पुढे करून माझं नाव साहिल असं सांगितल्यावर पोपट होऊनही मी जिंकले अशी फिलिंग मला आली आणि मी पण हात पुढे करत मैत्रीची सुरुवात केली. अरे विनू, अजून घरी नाही गेलास. हो निघतोच आहे सर आता. ओके.
पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा. असं का सर? अरे बाहेर बघितलास का? पाऊस सुरू होणार आहे म्हणून बोललो. पाऊस आता कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहित नाही वाटते. नाही सर, खरंच नाही माहित. अरे माणसा, आज 7 तारीख, 7 जून. आज पावसाची सुरुवात होते एवढं तरी माहित आहे ना. त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले, चल निघ लवकर, पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरुवात होईल. छत्री आहे ना, पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता. सरांच्या ते लक्षात आले. ते मनात बोलले, जाऊ दे, हा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही, त्यापेक्षा मीच जातो, राहू दे त्याला एकट्याला. आणि त्याचे सर निघून गेले. विनू मात्र तसाच उभा होता. एका थंड हवेच्या जोताने त्याच्या ऑफिसची एक खिडकी उघडली आणि पूर्ण ऑफिसमध्ये छानसा थंडावा आला. तो थंडावा एसी पेक्षाही सुखद होता, कारण त्यात ओलावा होता आणि ओल्या मातीचा सुगंध होता. उघडलेल्या खिडकीजवळ विनू आला. बाहेर बघितलं त्याने, छान पाऊस सुरू झाला होता. काही जण छत्री नसल्याने आडोशाला उभे होते, काही जण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते. एकंदरीत छान वातावरण होते ते. पण विनू कसल्या तरी विचारात होता. आज 7 तारीख, 7 जून आणि उद्या 8 जून. हो, उद्याच तिचा वाढदिवस आहे ना. उद्या ती 27 वर्षाची होईल. काय ना, कशी वर्ष गेली पटापट. स्वतःशीच हसला तो. तेव्हा ना त्याचं सगळं ऑफिस घरी गेलं होते. तो एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला होता. सॉफ्टवेअर इंजिनियर होता तो. वय वर्ष 28, दिसायला देखणा, उंच, गोरापान, एकूणच हॅन्सम होता तो. ऑफिसमध्ये सर्व त्याला ओळखायचे, कारण त्याचं काम सुद्धा चांगला होत. त्याचं फेमस होता ऑफिसमध्ये तो. फक्त त्याची एक गोष्ट खटकायची आणि ती म्हणजे त्याचा एकलकोंडेपणा. गप गप राहायचा, कधी कोणाशी जास्त बोलायचा नाही, मिसळायचा नाही, कोणी काही विचारलं तरी तेवढ्यापुरताच बोलायचा. कधी कधी कुठे हरवून जायचा, तेव्हा तर आपण ऑफिसमध्ये आहोत हेच तो विसरून जायचा. आणि पाऊस सुरू झाला की खिडकीबाहेर कितीतरी वेळ कुठेतरी बघत राहायचा, अगदी पाऊस थांबेपर्यंत. उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायचा, कधी कधी घरी सुद्धा जायचा नाही, अगदी विचित्र वागायचा. परंतु सगळ्यांना माहीत होते की तो वेडा नाही आहे, त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचे नाही. पण विनू असा नव्हता पहिला. संध्याकाळचे 7 वाजले होते. वॉचमन ऑफिसमध्ये कोणी आहे का ते बघायला फिरत होता आणि लाईट्स बंद करत होता. चौथ्या मजल्यावर त्याला विनू दिसला. हे साहेब, आज पण इकडेच राहणार वाटतिया, असं बोलून तो खाली निघून आला. इकडे विनूच्या मनात वेगळंच चालू होतं काहीतरी. पहिला पाऊस तिला पण आवडायचा ना. ती पण कुठेतरी भिजत असेल आता. कुठेतरी कुठे असेल ती? तिच्या इकडे सुद्धा पाऊस पडत असेल का? आज इकडे असती तर छानपैकी पावसात भिजता आले असते तिला ना. इकडे असती तर ना, मग ती माझ्या जवळ पण असती आज. ती म्हणजे विनूची बेस्ट फ्रेंड, ती म्हणजे विनूची कुटुंब, ती म्हणजे विनूचं सर्व काही होती. विनू कोल्हापूरवरून मुंबईमध्ये आला होता इंजिनिअरिंग करण्यासाठी एकटाच. कोणी नातेवाईक नव्हते मुंबईमध्ये, आणि ती त्याची मुंबईमधली पहिली फ्रेंड होती. ती म्हणजे सुची. सुची हे काही तिचा खर नाव नव्हते, पण कॉलेजमध्ये तिला सगळे सुची असेच म्हणायचे आणि विनयचे विनू हे नामकरण करण्यामागे तिचाच हात होता. तर त्याची ओळख झाली ती कॉलेजमध्ये पहिल्या वर्षालाच. पहिल्यातला विनू म्हणजे डोक्यात सुसाट वारा भरलेला मुलगा, चंचल, बडबड्या, थोडासा मस्तीखोर, पण मनाने मात्र चांगला. सगळ्यांना मदत करायला सतत पुढे. धडपड्या होता अगदी. प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे या वृत्तीचा तो. उत्तम डान्स होता, डोक्याने हुशार असल्याने चेस त्याला कोणी हरवायचे नाही असा होता विनू. त्याला अनेक गोष्टी आवडायच्या, पण दोन गोष्टी तो मनापासून करायचा. पहिल म्हणजे पावसात भिजणं आणि दुसरं पावसावर कविता करणे. पावसासाठी अगदी वेडा होता तो. पाऊस सुरू झाला की नुसता धावत सुटायचा भिजायला. त्यामुळे आई वडिलांची अनेक वेळा त्याने बोलणी खाल्ली होती, पण ते तेवढ्या पुरताच. नंतर परत सुरुवात. तो कविता छान करायचा आणि उत्तम अशा कथा सुद्धा लिहायचा. फक्त लव्ह स्टोरीज, फक्त लव्ह स्टोरीज का? असा कोणी विचारलं तर सांगायचा, प्रेम असे काही नसते म्हणून मी त्यावर गोष्टी लिहितो.
हे काय बोलायचा ते कोणालाच कळायचं नाही, पण त्याच्या लव्ह स्टोरीज सगळ्यांना आवडायच्या. कॉलेजच्या पहिल्या वर्षी एका दुपारी विनू घरी चालला असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्याने पटकन छत्री काढली, कारण त्याच्याकडे त्यावेळेस काही बुक्स होती, ते भिजले तर प्रॉब्लेम, म्हणून त्याने छत्री उघडली, पण त्याच मन त्याला भिजायला सांगत होता. मग तो काय करायचा, हळूच छत्री बाजूला करायचा, जरा भिजायचा, परत छत्री सरळ करायचा, तो पण भिजायचा आणि बुक्स पण भिजण्यापासून वाचायची. मज्जा ना, छान आयडी होती त्याची. त्याचा तो प्रताप बाजूला उभी असलेली एक मुलगी कधीपासून बघत होती आणि अचानक तिने त्याला हाक मारली, आई वेड्या, तुला भिजायचे असेल ना तर ती छत्री मला दे, मला घरी जायचे आहे. त्याने चमकून मागे बघितलं, बंद दुकानाच्या बाजूला एक मुलगी उभी होती, छत्री नव्हती तिच्याकडे. त्याच्या एवढीच उंची होती तिची जवळपास, गोलाकार चेहरा, जराशी सावळीच होती तीर्थरूप. प्रथम त्याला तिचा राग आला, मला वेडा म्हणते, पण नंतर त्याला तिची दया आली. तो तिच्या जवळ गेला आणि बोलला, मी तुला ओळखत नाही, तर मी माझी छत्री कशी देऊ तुला? अरे पण मी तुला ओळखते, तू माझ्याच वर्गात आहेस, वर ते जाऊ दे, मला छत्री दे, मला उशीर होतो आहे, तू भीज पावसात. असं म्हणून तिने छत्री ओढली आणि ती पटापट निघून गेली. त्याला काय घडलं तेच कळलं नाही. अशी त्यांची पहिली भेट होती. त्याची छत्री तर त्याला मिळालीच नाही, नवीन मैत्रीण मात्र भेटली. त्यांचे पहिले वर्गात कधी पटले नाही, सारखे भांडत असायचे ते. नंतर हळूहळू दोघांना एकमेकांची सवय होऊ लागली. तो एकटाच आला होता मुंबईला, तिच्यामुळे त्याचा केवढा मोठा ग्रुप तयार झाला होता. विनू तर पहिल्यापासूनच फेमस होता कॉलेजमध्ये, त्याचा लुक सगळ्यांना आवडायचा, त्याच्या कविता लव्ह स्टोरीज कॉलेजमध्ये खूप फेमस झाल्या होत्या. सगळ्या मुलींना तो आवडायचा, खूप जणींनी तर त्याला प्रपोज सुद्धा केलं होतं. विनूचा प्रेम या गोष्टीवर विश्वास नव्हता, विश्वास होता तो फ्रेंडशिप वर आणि सूची वर, पण तिच्या मनात काही वेगळंच होत. सुरुवातीला जरी त्यांचे पटत नसले तरीही नंतर तिला विनू आवडायला लागला होता. त्याच्या वाचून तिचा काही करमायचेच नाही, तिला सारखं विनू जवळ असावा असं वाटायच. विनूला तिच्या मनातला काहीच माहीत नव्हतं, तिनेही त्याला काही कळू दिले नाही. असंच एक वर्ष निघून गेलं. सूची विनूची फ्रेंड पासून बेस्ट फ्रेंड झाली होती. एकत्र कॉलेजला जायचे, घरी एकत्र निघायचे, एकाच डब्यात जेवायचे, एकमेकांसाठी जागा अडवून ठेवायची, आणि एक गोष्ट दोघांमध्ये कॉमन होती ती म्हणजे पावसात भिजणे. एकत्रच भिजायचे. 8 जूनला तिचा वाढदिवस असायचा, त्या दिवशी तर किती मजा केली होती सगळ्यांनी. पण केक कापण्याच्या अगोदर सूची एक वाक्य बोलली, हा वाढदिवस मला जन्मभर लक्षात राहील, कारण आज मला कळलं की खर प्रेम काय असते ते, आणि आज मला ते भेटलं आहे. हे असका बोलली ती ते कोणालाच कळलं नाही. त्या वाक्याचा तो रात्रभर विचार करत होता आणि अचानक बाहेर पाऊस सुरू झाला. मग काय, विनू बाहेर पडला पावसात भिजायला, एका ठिकाणी उभा राहून काय भिजायचे, म्हणून तो चालू लागला. चालता चालता अचानक तो थांबला. विचार करता करता विनू सुचेच्या घरासमोर आला होता नकळतपणे. त्याला कळलंच नाही तो तिकडे कसा आला, आणि समोर सूची होती पावसात भिजत. तिलाही आश्चर्य वाटलं. विनूच दोघे कितीतरी वेळ एकमेकांना बघत उभे होते, पाऊस थांबला तरी ते तसेच होते. थोड्या वेळाने दोघेही भानावर आले, एकमेकांना काही बोलले नाहीत, फक्त हातानेच बाई केले आणि विनू घरी आला.